सोलापूर शहरातील गंगामाई लॉन्स येथे हजारोंच्या ओबीसी भटके विमुक्तांच्या उपस्थितीत ओबीसी विजयंतीचा निर्धार मेळावा मंगळवारी पार पडला आहे. याची सविस्तर माहिती अशी की गोंधळाला ए ग अंबाबाई गोंधळाला ए च्या गजरात धनगरी ओवी मंडळाचे ढोल वाघ्या मुरळीचे गाणी अशा लोककलावंतांच्या वाद्यांच्या गजरात ओबीसीचा आवाज घुमला आहे. गंगामाई लॉन्स येथे हजारोंच्या ओबीसी भटके विमुक्तांच्या उपस्थितीत ओबीसी विजयंतीचा निर्धार मेळावा मंगळवारी पार पडला. भटक्यांच्या स्मरणार्थ ओबीसी मैदानात हे घोषवाक्य घेऊन ओबीसी विजयंती समन्वय समितीच्या वतीने भटक्या विमुक्तांच्या मुक्तिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोककलावंतांसह अनेक ओबीसी भटके विमुक्त बांधव उपस्थित होते. मात्र या मेळाव्यात कोरोनाच्या नियमांचा मात्र पुरता फज्जा उडाला पाहायला मिळालो. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या या मेळाव्यात आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे म्हणत आरक्षण परत मिळवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंत्री वडेट्टीवार यांना ओबीसी नायक ही पदवी या कार्यक्रमात प्रदान करण्यात आली असून यावेळी सोलापूर जिल्ह्याची ओळख तसेच बहुजन समाजाचे दैवत श्री विठ्ठलाची 2.5 फूट उंचीची मूर्ती व वसंतराव नाईक यांची प्रतिमा प्रदान करण्यात आली आहे. ओबीसी नायक पदवीबरोबर शेकडो किलोचा पुष्पहार घालून मंत्री वडेट्टीवार यांचे स्वागत करण्यात आलं. त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांचे हार, घोंगडी, पारंपरिक फेटे व सोबतीला तुतार्या व सुंदरीचा सूर यामुळे वातावरण दणाणून गेलं होतं. यावेळी वडेट्टीवार यांना मानपत्रही प्रदान करण्यात आले असून मानपत्राचे वाचन संजय जोगफिटेकर यांनी केलं. तसेच गंगामाई लॉन्सचे पार्किंग वाहनांची भरून गेलं होतं. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मेळाव्याला येण्यासाठी बस व चारचाकी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली होती. आलेल्या वाहनांना पार्किंगची जागा अपुरी पडू लागल्याने टाकळीकर मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने लावण्यात आली होती. या वाहनांचे पार्किंग तयार करण्यासाठी गंगामाई लॉन्स समोरील झाडेही तोडण्यात आली होती. जागरण गोंधळ, व्याघ्या मुरळी, धनगर ढोलांचा गजर, सनई सुंदरी वादकांचे सूर यामुळे वातावरणाला उत्साहाचे स्वरूप आले होते. भृतहरी कलामंचा आडेगाव तालुका मोह यांचे जागरण गोंधळ, जय मल्लार शाहीगिरी कलापथक पंढरपूर श्री जकराया प्रसन्न, धनगरी ओवी मंडळ, तेलगाव तालुका उत्तर सोलापूर, धुळदेव ओवी मंडळ, ढेकळेवाडी तालुका मंगळवेळा यांच्यासह सनई वादक, सुंदरी वादक, हलकी पदके या मेळाव्यात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाला बंजारा समाजातील पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.